जतमध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बाजार समिती कडकडीत बंद आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांचे मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय संघटनांनी देखील कंबर कसली आहे. जत तालुक्यामध्ये या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच जत शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यापार, बाजार समित्या आणि व्यवहार ठप्प आहेत. वाहतूक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. जत नगर परिषद क्षेत्रातील सर्व व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. आपले दुकान आणि व्यवसाय बंद ठेवून शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज मंगळवार जत शहरात आठवडी बाजार असून देखील शहरातील कृषी केंद्र, सराफ कट्टा, कापड दुकान, मार्केट कमिटी अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद आहे. तसेच ग्रामीण भागातही भारत बंदला चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाविकास आघाडी, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधातील जे 3 काळे कायदे केले त्याच्या विरोधात आज भारत बंद जो पुकारला गेला, त्या ठिकाणी सगळ्याच जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी, सगळ्याच पक्षातील त्यांनी आज प्रामुख्याने या ठिकाणी बंद केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि जे भाजपनं शेतकऱ्यांच्या विरोधातले जे 3 काळे कायदे केलेले आहेत त्याचा या ठिकाणी निषेध करतो. आणि केंद्र सरकारने ते शेतकऱ्यांच्या विरोधातले जे काळे कायदे केलेले आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी बदलून शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून कायदे करावेत, ही अशी या निमित्तानं मी त्यांना हे देतो.